आजरा मडील गेट शिवानी पसारे हिची ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक, सत्कार समारंभ संपन्न। परिस्थितीवर मात करत नाविन्यपूर्ण यश संपादन करून यशस्वी झालेली शिवानी पसारे सत्कारास पात्र। मडिलगे तालुका आजरा येथील कुमारी शिवानी सुरेश पसारे ही पश्चिम बंगाल येथे बीएसएफ मध्ये 2021-22 सालात शिपाई पदावर कार्यरत झाली असून गरीब कुटुंबातील व बालपणी वडील देवाच्या घरी गेल्यानंतर आई श्रीमती तुळसा पसारे हिने दोन मुलींसह आपल्या वडिलांच्या गावी येण्याचा निर्णय घेतला। काही दिवस भाड्याच्या घरात राहून रोज मोलमजुरी करून मुलींचे शिक्षण पूर्ण केले व कुमारी शिवानीने आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास व व्यायाम या दोन गोष्टींवर लक्ष देत मनापासून व जिद्दीने यश संपादन केले आहे। तर दुसरी मुलगी कुमारी सुक्राणी पसारे ही देखील बीएसएफ मध्ये भरती झालेली आहे। कुमारी शिवानी पसारे ही सध्या पश्चिम बंगाल येथून प्रथमच सुट्टीवर मडिलगे येथे येत असल्याने कुमारी शिवानी पसारे हिचे गावामध्ये सहर्ष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन मडिलगे ग्रामस्थ यांच्या वतीने केले होते। सर्व ग्रामस्थांनी कुमारी शिवानी हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। गावातील महिलांनी कुमारी शिवानी हिची ओवाळणी करत सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यामध्ये मडिलगे ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, सर्व तरुण मंडळे, आजी माजी सैनिक, पोलीस संघटना, अकॅडमी, महिला मंडळ, सर्व संस्था, सर्व पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मडिलगे तालुका आजरा यांनी सत्कार व मिरवणूक सोहळ्याचे सहभाग घेतले। नमस्कार, मी शिवानी सुरेश पसारे, राहणार मडिलगे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर। 2021 मध्ये बीएसएफ मध्ये मी भरती झाले। ट्रेनिंग दरम्यान मी रजेवरती आले होते, त्या दरम्यान गावकऱ्यांनी माझा जो सत्कार केला त्यांचे मी सर्वांचे मनापासून आभारी आहे। धन्यवाद। तरुण पिढीला शिवानी काय संदेश दिली? योग्य रीतीनं आणि कठोर परिश्रम केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। त्या रनिंग आणि स्टडी गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या मनापासून केल्या पाहिजेत आणि जिद्दीनं केल्या पाहिजेत। ग्रामदैवत भावेश्वरी देवी दर्शन घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला। ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र यांच्या वतीने संपादक संभाजी जाधव यांनी यथोचित सत्कार व भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।